स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य बनलेल्या आयरिश वंशाच्या मार्गरेट नोबल या युवतीने भारतात मानवसेवेचे त्यातही महिलांच्या उन्नतीसाठी मोठं काम केलं. त्यांचे नामकरण भगिनी निवेदिता असं करण्यात आलं होतं. प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट विवेक धाडे आणि त्यांच्या पत्नी सौ मीनाक्षी धाडे यांनी महिलांकडून सर्वांसाठी चालवली जाईल अशी बँक पुण्यात उभारण्याचा निर्णय घेतला. 24 मार्च 1974 रोजी ही बँक अस्तित्वात आली. महिलांच्या उन्नतीसाठी जीवनभर कार्य केलेल्या भगिनी निवेदिता यांचं नाव या बँकेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. भगिनी निवेदिता सहकारी बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू होते. संपूर्ण महिलांनी चालवलेली ही बँक हे या बँकेचं वैशिष्ट्य आहे. याच निमित्ताने आम्ही भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या काही खातेदारांशी संवाद साधलाय. गेल्या 30 वर्षापासून मी भगिनी निवेदिता बँकेचा सभासद आहे. माझ्याबरोबर मिसेस देखील सभासद आहे. तसंच बँकेने आत्तापर्यंत 18 ते 20 किंवा 18 पेक्षा जास्त शाखा सुरू केलेल्या आहेत. त्या प्रत्येक शाखामधून त्यांचं कामकाज उत्तम प्रकारे चाललेलं आहे. त्यांचा जो ब्रँचमधला स्टाफ आहे तो उत्तम प्रकारे सहकार्य करत असतो. त्याप्रमाणे ते सेवा त्यांना उत्तम प्रकारे देतातच. शिवाय संचालक मंडळ त्यांचं देखील आणि अधिकारी वर्ग यांचं देखील कामामध्ये सहकार्य भरपूर असतं. बँकेच्या ज्या वार्षिक सभा त्या होतात त्याही उत्तम प्रकारे पार पडतात. बँकेचा नफा चांगला बँक मिळवते. बिझनेस चांगला करत असल्यामुळे बिझनेस चांगला नफा मिळवते. त्याचबरोबर बँकेचे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे ते एकदम शून्य ठेवते बँक. त्यामुळे बँकेचं एक प्रगती चांगली आहे. आणि त्यानंतर बँक 15% डिव्हिजन देत असते. आणि महिलांनी चालवलेली ही बँक असल्यामुळं त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो. सामाजिक बांधिलकी म्हणून बँक आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडत आहे. सेवक वर्ग प्रामाणिक व अथक परिश्रमाच्या जोरावर बँक आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा पुरवित आहे. आणि लेडीज त्यांची सेवा देतात. ते सेवा एकदम शांतपणे कोणाशी वादविवाद न होता अशी सेवा देत असतात. तसेच वार्षिक सभा देखील ते योग्य पद्धतीने हाताळतात. लोकांशी कोणाशी काही प्रश्न असतील तर प्रश्नही करतात. आधी असतील कोणाला शंका असतात तर मीटिंगच्या आधी तुम्हाला पत्राने विचारून घेतात की तुमचे काही प्रश्न आहेत का, तर ते आम्हाला आधी कळवा म्हणजे आम्ही तुम्हाला त्याप्रमाणे तुमच्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर उत्तरं देऊ शकतो. आणि मीटिंग जो एकदम कंट्रोलमध्ये ते हे करतात, मॅनेज करतात. आणि प्रत्येक डायरेक्टर किंवा संचालक आपापली जबाबदारी व्यवस्थित पाडतं. त्यांना जे एक काम वाटून दिलेलं असतं ॲन्युअल मीटिंग संबंधीचं ते व्यवस्थितपणे पार पाडतात. प्रश्न काय, अजेंडा काय आहे आणि अजेंडाचं समर्पकपणे उत्तर देतात. ते हे जे ब्रँच मॅनेजर्स येतात किंवा जे काम करतात ते उत्तम प्रकारे मार्गदर्शन करतात. कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्याने डिपॉझिट्स आणि ॲडव्हान्सेस म्हणजे कर्ज योजना यांचं देखील लोकांना सविस्तर मार्गदर्शन करतात. त्या ठेवीच्याबद्दल मार्गदर्शन करतात. एकंदरीत आम्हाला बँकेच्या दृष्टीनं फार चांगलं सेवा मिळते. आम्हाला त्यांच्या सेवेबद्दल आनंद होतो. काही अडचणी विचारल्या तर त्या लगेच सांगतात. किंवा व्याज जर जास्त कुठल्या स्कीममध्ये मिळणार असेल त्या संदर्भातही गायडन्स करतात. बँकेच्या पर्टिक्युलरली ठेव योजना व कर्ज योजना ह्या अगदी उत्तम प्रकारे चालू आहेत. आम्हाला जर काही प्रॉब्लेम आला बँकेत किंवा काही झालं किंवा एखादी गोष्ट विचारली तर बँकेचे मॅनेजर आम्हाला घरी फोन करून त्या गोष्टीची पूर्तता करायला सांगतात आणि आम्ही ती लगेच पूर्तता करतो. बँकेने आता सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेले आहे. त्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. सभासदांना त्याचप्रमाणे सायबर क्राईमच्या ज्या काही हे असतात केसेस त्या संदर्भात ते मार्गदर्शनकारक फोटो हे करतात म्हणजे सभा बोलवतात, मीटिंग घेतात आणि सभासदांना मार्गदर्शन करतात. त्यासाठी ते स्पेशलिस्ट लोकांनाही मीटिंगला बोलावतात आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन आम्हाला मिळतं. त्याचा आम्हाला चांगला फायदा होतो. आणि त्याच बँकेचे हे सेवा रोजची पाहून आम्ही खुश आहोत. ही आमचीच बँक आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्याप्रमाणे आम्ही नेहमी त्यांच्याशी
संपर्कात असतो, ब्रांच मॅनेजर व सेवक वर्गाशी संपर्कात असतो. अशा पद्धतीने बँकेची प्रगती करत आहे, तीच आणखी भरभराट ते बँकेची व्हावो ही आमची सदिच्छा आहे, आणि त्यांना यश मिळत राहो हेच आमचे प्रार्थना. नमस्कार. पुण्यातील नामांकित अशी महिलांनी सर्वांसाठी चालवलेली भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित ही 2023-24 या वर्षात सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. बँकेस या कामगिरीबद्दल अनेक शुभेच्छा. मी CA सुजित सुरेश मेहता. आमची बँकेतली खातेदार म्हणून ही दुसरी पिढी आहे. माझ्या वडिलांनी साधारणतः 1990-95 साली आमच्या ऑफिसच्या फर्निचरसाठी कर्ज घेतलं होतं बँकेकडून. आता वडिलांचा जसा आम्ही व्यावसायिक वारसा पुढे चालवत आहोत, तसंच खातेदार म्हणून आम्ही पुढची पिढी आता बँकेचे खातेदार आहोत. वडिलांनी जी सुरुवात केली बँकेचे खातेदार म्हणून, ती आमची पुढची पिढी, फक्त मी नव्हे तर माझी बहीण मेहुणे आम्ही सर्वच बँकेचे खातेदार आहोत. आणि आमच्या वाटचालीत बँकेचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. आमचा आजपर्यंतचा अनुभव बँकेचा अतिशय चांगला आहे. सर्व महिला मंडळ अतिशय अभ्यासपूर्वक सर्व कागदपत्रांची छाननी वगैरे करूनच पुढे कर्ज वाटप करत असतात. माझ्या क्लायंटसाठी देखील मी अतिशय अभिमानाने भगिनी निवेदिता बँकेचा संदर्भ देत असतो. बँकेची जशी माझ्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका आहे, तशीच माझ्या क्लायंटच्या बाबतीत देखील बँकेने अतिशय महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. मला येथे सांगायला अभिमान वाटतो की माझे अनेक क्लायंट बँकेचे अतिशय जुने खातेदार असून बँकेने त्यांना दिलेल्या कर्जामुळे आज त्यांनी खूप मोठं यश संपादन केलेलं आहे. माझ्या एकंदरीत अनुभवावरूनच मी भगिनी बँक माझ्या क्लायंटला अगदी हक्काने रेकमेंड करत असतो. उत्तम आणि तत्पर सेवा, व्यवहारातील पारदर्शकता आणि अभ्यासपूर्वक काम करण्याची पद्धत या सूत्रांच्या आधारे बँक उत्तरोत्तर नक्कीच प्रगती करेल याची मला खात्री आहे. बँकेस पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.